नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनपा प्रशासनानं पदाधिकाऱ्यांची कारची होस भागवण्यासाठी लाखो रुपयांची उधळण केली आहे. स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सभापतींसाठी नव्या कोऱ्या 12 कार्स घेण्यात आल्या, तर दुसरीकडे मनपाच्या लाखो रुपयांच्या जुन्या कार्स नुकत्याच भंगारात विक्रीसाठी काढण्यात आल्यानं महापालिकेच्या या कारभाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नाशिक महापालिकेत सध्या नव्या कोऱ्या कारची प्रचंड चर्चा आणि क्रेज आहे. बहुतांश नगरसेवकांना महागड्या आलिशान कारचं आकर्षण आहे. हीच क्रेज पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा दिसून येते. स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, प्रभाग समितीसह विविध समित्यांच्या सभापतींसाठी नव्या कोऱ्या 12 कार नागरिकांच्या कराच्या पैशातून घेण्यात आली. विरोधी पक्षनेत्याच्या दिमतीलाही नवीन कार बहाल करण्यात आली. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं शहरात विकास कामांना कात्री लावली जाते. त्याचवेळी 3 सियाज आणि 9 स्विफ्ट डिझायर कार खरेदी करून महापालिकेच्या तिजोरीवर जवळपास 92 लाख रुपयांचा बोजा टाकला जातोय. सध्या महापालिकेचे जवळपास 225 आसपास वाहन आहे. सर्व त्यात सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली वाहन आहे, तसेच विविध प्रकारची सर्व्हिस वाहन आहेत. हे जवळपास 225 वाहन आहेत. त्यात अधिकारी पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे 40 आसपास वाहन असतील. पूर्वी पदाधिकाऱ्यांना जी वाहनं दिली होती आपण, तर प्रभाग शक्यतो बरेच प्रभाग सभापती हे वाहन प्रतिपूर्ती भत्त्याचा लाभ घेत होते. त्यात जे आणि नवीन ज्या 4 समिती आता अस्तित्वात आल्या आहेत, पूर्वी त्या नव्हत्याच. त्यामुळे वाहन कमी असल्यामुळेच आपण नवीन वाहनांची खरेदी केलेली आहे. एकीकडे नव्या कारसाठी लाखो रुपये मोजले जात असताना दुसरीकडे जुन्या वाहनांचा भंगारात लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात कधीकाळी महापौरांची आलिशान सवारी असणारी ओपेल कार केवळ 30,000 रुपयांना विक्रीत काढली आहे, तर इतर लाखो रुपयांची वाहनंही कवडीमोल भावात विकली जात आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेकडे जर जास्त गाड्या असतात तर आपण निश्चितपणे ह्या गाड्या घेतल्या नसतं. गाड्यांची शॉर्टेज होती म्हणूनच ह्या गाड्या घेतलेल्या आहे. आणि ह्या गाड्या नवीन घेण्यामुळे काही काही गाड्या 10-10, 12-12 वर्षात झालेल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचे बरेचसं मेंटेनन्स ह्या गोष्टी वाढत चाललेल्या होत्या. गाड्या घेतल्याने नुकसान खूप मोठं झालं असं वाटत नाही. महापालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. विकासासाठी महापालिकेकडे पैसा उपलब्ध नाही असं वेळोवेळी वेगवेगळ्या निवेदनातून महापालिकेने स्पष्ट केलेलं आहे. पैसा खर्च करण्यावर आणि जनहिताच्या विकासाकडे दुर्लक्ष करून व्यक्तिगत प्रतिष्ठेसाठी ह्या पैशाचा उधळपट्टी महापालिका करीत आहे, ही गोष्ट खेदजनक आणि अन्यायकारक आहे. नगरसेवकांची सोय लावण्यासाठी सत्ताधारी भाजपने 3 विषय समित्यांची निर्मिती करून सभापतीपदी 3 नियुक्ती केली. त्यांच्यासाठी कार दिल्यानंतर उपसभापतींनाही आलिशान कारची आस लागली आहे. येत्या काळात त्यांचेही लाड पुरवले जाणार का, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. कारण कोणीही कितीही महागड्या वाहनातून कारभार केला तरी त्यासाठी लागणारा पैसा हा सर्वसामान्य नाशिककरांच्या खिशातूनच जातोय. त्याला कुठल्याच मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत, हे दुर्दैव आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.